जवळ आहे. गेल्या 6-7 वर्षामध्ये मी आणि 3 मुली आहेत आमच्या गटामध्ये, ज्या आवडीने ह्या सगळ्या कामामध्ये आम्हाला मदत करतात. आणि आमचा पर्यावरणपूरक मातीचे गणेश ज्या मूर्ती आहेत, आत्तापर्यंत सोलापूरच्या धर्तीवर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती म्हणजे बॉम्बे मातीने बनवलेल्या गणेश मूर्ती इथंपर्यंतची संकल्पना रूढ होती. आणि मुलांनाही अनेक शाळांमध्ये आम्ही जाऊन प्रशिक्षण दिलं की छोटेसे गणेश मूर्ती कशा बनवायच्या. तर पुढे जाऊन ग्रीन गणेश ही संकल्पना जी टेराकोटा वगैरे माती कलकत्त्याच्या भागात मिळते, तर ती तुलनेने खूप म्हणजे त्याची किंमत जास्त आहे. सोलापूरला आपल्याला सहज मिळणं शक्य नव्हतं किंवा खूप जास्त त्याची कॉस्ट पडते. तर कोकणातली लाल माती, रत्नागिरीतली लाल माती, त्या भागामध्ये गणपती घरोघरी बनवले जातात आणि तिथले कुंभार दादा हे अशी माती वापरून गणपती बनवतात हे समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची ही कोकणची लाल माती आणली. त्यामध्ये देवकापसाचं मिश्रण जे अत्यंत विघटनशील आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवणारं आहे. तर गणेश उत्सव एकतर सगळ्यांचा लोकप्रियतेचा विषय आहे, घरोघरी गणेशाचं कसं जल्लोषाने आगमन होतं आणि आत्ता सगळीकडेच इको फ्रेंडलीचा जागर चांगल्या पद्धतीने होतं. सोलापुरामध्ये तो अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद आहे. आमची काहीच मूर्त्या शिल्लक राहत नाही, एक महिना आधीपासून बुकिंग सुरू असतं. आपण खूप चांगली एक काहीतरी गोष्ट करतो आहे, हा आनंद वर्षभर पुरतो आणि आम्हाला चांगला आर्थिक त्याचा मोबदलाही मिळतो.